ऑलराउंडर मॉमी चॅनलवर मी करुणा तुमचं मनापासून स्वागत करत आहे. कॉंग्रॅच्युलेशन, दिस इज युअर फर्स्ट वीक ऑफ प्रेग्नन्सी. थांबा, यू आर नॉट ॲक्च्युली प्रेग्नंट, बट हा तुमच्या मासिक पाळीचा पहिला आठवडा आहे, ज्यावेळेस तुमची पाळी जी आहे ती सुरुवात होते. पण प्रेग्नन्सीच्या 40 वीकमध्ये हा जो आठवडा आहे तोसुद्धा काउंट केला जातो, म्हणून दिस इज युअर फर्स्ट वीक ऑफ प्रेग्नन्सी. अजिबात घाबरायचं कारण नाही आहे, अजिबात एक्साइटमेंट व्हायचं काही कारण नाही आहे. छानपैकी जेवायचं आहे, छान तुमच्या ज्या हॅबिट्स आहे किंवा गुड हॅबिट्स जे आहे ते आत्ताच लावायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करत आहात तर आत्ताच प्री कन्सेप्शन म्हणून तुम्ही सगळ्या ज्या बॅड हॅबिट आहेत त्या सोडायच्या आहेत, छान छान गुड हॅबिट लावायच्या आहेत, किंवा तुमचं जर वॅक्सिनेशन झालेलं नसेल तर वॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहे, छान जेवायचं आहे, वेळे जेवायचं आहे, अजिबात एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार करायचं नाही आहे. अजून तुम्ही जर प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आहात किंवा तुम्ही आधीच डॉक्टरांना कन्सल्ट केलेलं आहे आणि तुमची जर काही ट्रीटमेंट चालू आहे तर तुम्हाला डॉक्टरांनी फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिलेल्या आहे, जेणेकरून अँटी स्कॅन जे बाळाचं थर्ड मंथमध्ये होतं त्यामुळे खूप वेळेस डिफेक्ट दाखवला जातो, तो डिफेक्ट कमी होण्यासाठी नॉर्मली फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या आहेत त्यासुद्धा दिल्या जातात. तर फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आहेत त्या तुम्ही टाईम टू टाईम घ्यायच्या आहे, छान खाणंपिणं ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची जी प्रेग्नन्सी आहे किंवा तुम्ही पुढे जी भविष्यामध्ये प्रेग्नन्सी अनाउन्समेंट करणार आहात ती जी आहे प्रेग्नन्सी ती स्मूथ होणार आहे. अशा प्रकारे प्रेग्नन्सीचा पहिला आठवडा काउंट केला जातो. धन्यवाद.